ही धावपळ, ही घाई, ही अस्वस्थता, ही तत्परता, आयुष्य वाचवण्यासाठी हे शर्थीचे प्रयत्न, ही वेळ कोणावरही येऊ नये, पण ही वेळ कोणावरही येऊ शकते, अगदी कोणावरही। आणि म्हणूनच त्यासाठी हवं हक्काचं, सर्व सोयी सुविधांनी युक्त, अत्याधुनिक वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञानानं सज्ज असलेलं, उच्च शिक्षित अनुभवी सेवाभावी डॉक्टर्स, कर्मचारी आणि तंत्रज्ञांनी सज्ज असलेलं हॉस्पिटल, आपल्या माणसांचं आपलं हॉस्पिटल, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचं डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, अहमदनगर शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर विळद घाटात अतिशय निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी सुमारे 25 एकर परिसरात या हॉस्पिटलचा विस्तार आहे। मार्च 2000 मध्ये या हॉस्पिटलची स्थापना झाली। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून आणि संपूर्ण विखे पाटील कुटुंबियांच्या कल्पनेतलं 680 बेडचं हे अत्याधुनिक हॉस्पिटल प्रत्यक्षात येण्यासाठी सुमारे 5 वर्षाचा कालावधी खर्ची पडला। गेल्या 18 वर्षांच्या कालावधीत हॉस्पिटलच्या जनसेवेचा आलेख सातत्याने चढता आहे आणि हे कौतुकास्पद आहे। हॉस्पिटलमध्ये विविध विभाग कार्यरत आहेत, यामध्ये बाह्य रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, प्रसूती विभाग, नाक कान घसा चिकित्सा विभाग, बालरोग निदान विभाग, नेत्र चिकित्सा विभाग, त्वचा रोग निदान विभाग, दंत चिकित्सा विभाग, टीबी आणि चेस्ट चिकित्सा विभाग, मानसोपचार विभाग, रेडिओ डायग्नोस्टिक विभाग, नेफ्रॉलॉजी आणि न्यूरोसर्जरी विभाग, सांधेदुखी आणि सांधेरोपण विभाग, कार्डिओलॉजी विभाग, रेडिएशन आणि कॅन्सर चिकित्सा विभाग यांचा समावेश आहे। कर्मचारी वृंद रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असतात, ही वाखाणण्याजोगी बाब आहे। या व्यतिरिक्त हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांसाठी रक्तपेढी, वैद्यकीय विभाग, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभाग तसंच युरोलॉजी विभाग कार्यरत आहेत। तसंच भविष्यात लवकरच डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पेट स्कॅन विभाग, गॅस्ट्रो इंटरोलॉजी विभाग आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू करण्यासाठी हॉस्पिटल प्रशासन झटत आहे। 24 तास 365 दिवस हॉस्पिटलमधील सर्जन, डॉक्टर्स आणि कर्मचारी वृंद रुग्णाच्या सेवेसाठी तत्पर असतात, ही वाखाणण्याजोगी बाब आहे। चला आपण कार्डियक विभागातील कामकाज बघूया। आजकालच्या तणावपूर्ण आयुष्यात हृदयासंबंधीच्या विकारांची तीव्रता वाढत चालली आहे, त्याचा प्रत्यय या ठिकाणी आल्यानंतर येतो। विश्वास बसणार नाही, पण प्रफुल्लित चेहऱ्यानं बसलेले हे जे महाशय दिसताय, हे हृदयाच्या वॉलचे पेशंट आहेत। 12-12 माझं वॉलचं ऑपरेशन केलंय, मला दम लागायचा असा अधूनमधून, आणि असं जिना चढतानी किंवा असं जड काही उचलतानी काम करताना, शेतीमध्ये मी शेतीकाम करतोय आणि ते शेतीकामामध्ये जड काम करावंच लागतं, त्याच्यामुळे ते जड काम होत नव्हतं मला काही शेतीचं। ऑपरेशन होऊन आज 1.5 वर्ष होत आलंय, वाटत पण नाही असं कोणी पण, म्हणजे कोणाला पण वाटन, पण मी त्या पद्धतीत वागतो आणि एकदम व्यवस्थित केलंय सर, चांगले आहेत आणि फार ऑपरेशन दक्षता घेतात। गेल्या 3 वर्षापूर्वी माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे आपण इथे हृदयशस्त्रक्रिया विभाग चालू केला। आतापर्यंत जवळपास 3 वर्षामध्ये आपल्या इथे जवळपास 1500 ऑपरेशन झालेले आहेत, त्याच्यामध्ये हृदयाचे बायपास ऑपरेशन, पेशंटच्या हृदयाच्या वॉल झडपा बदलणे, हृदयाचे छिद्राचे ऑपरेशन, लहान बाळांचे ऑपरेशन हृदयांचे हे केलेले आहे। जे आपल्याकडे सर्व गरजू रुग्णांना आपण कमीत कमी खर्चामध्ये ऑपरेशन वगैरेची सर्व प्रक्रिया मोफत करून देतो। अतिशय सहानुभूतीपूर्वक आणि संवेदनशील मनानं इथले प्रत्येक डॉक्टर रुग्णाची सेवा करतात। प्रामुख्यानं गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार या ठिकाणी मोठ्या आशेनं येत असल्यानं त्यांना समजून घेऊन अतिशय योग्य असे उपचार केले जातात। मला असं वाटलं होतं माझ्या लाईफमध्ये काय राहिलं नाही की बाबा एवढं लहान वयात एवढा बी पी हाय होतोय आणि अटॅक वगैरे त्याचे चान्सेस तर असतातच, मला एकदम म्हणजे असं म्हणजे जगण्यात काही पॉईंट नाही असं वाटलं होतं, म्हणजे लग्न नाही, आर्थिक परिस्थिती पण माझी खर्च करण्या इतकी नाही आहे, त्याच्यामुळे मला असं म्हणजे एकदम
अनकम्फर्टेबल वाटलं होतं म्हणजे की बाबा आता काय करायचं. म्हणजे मी एकदम व्हायबल झालो होतो, मनापासून सांगतो तुम्हाला एकदम व्हायबल. म्हणजे मला काही समजच नाही की बाबा कोणाला बोलावं काय करावं. आणि हॉस्पिटलमध्ये तर पुण्यामध्ये सांगितलं मला 3-4 लाखाच्या पुढंच खर्च येईल आणि काही आम्ही गॅरंटी देऊ शकत नाहीत असं मग सांगितलं होतं की बाबा काय झालं तुमच्या जीवाचं तर आम्ही गॅरंटी पण नाही देऊ शकत. इथं आलो त्याच्यानंतर मला ओंकार सरांनी एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित ट्रीट केलं की तुला काहीही होणार नाही आहे. त्यांनी मला एकदम व्यवस्थित सांगितलं समजून आणि माझा कॉन्फिडन्स आला की बाबा हे ऑपरेशन आपण करू शकतो. मग त्याच्यानंतर मग ते ऑपरेशन त्यांनी एकदम योग्य प्रकारे केलं आणि मला कसल्याही प्रकारचा कुठलाही त्रास आत्ता जाणवत नाही आहे. आज मी 3 महिने झाले जॉब करतोय, मला पेमेंट पण चांगलं आहे आणि मला कुठला पण त्रास होत नाही आहे. तर थँकफुल मला खरंच विखे पाटील हॉस्पिटलबद्दल, मी त्यांचा शतशः ऋणी आहे. जी लोक ह्या गोष्टी अफोर्ड करू शकत नव्हती आणि ह्या गोष्टींची ट्रीटमेंट त्यांना पैशांच्या अभावामुळे मिळत नव्हती, ती आता सुजयदादा यांच्यामुळे इझिली अवेलेबल झालेली आहे. कॅन्सर असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना मोठा मानसिक धक्का बसतो. उपचार करण्याबरोबरच रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना मानसिक आधार देऊन उपचार पद्धती समजावून सांगणं आणि विश्वास देणं हे महत्वाचं असतं. डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर हे चांगल्या प्रकारे जाणतात आणि प्रत्येक रुग्णाशी विश्वासानं संवाद साधतात. हे आहेत राहुरी येथील रामदास चौधरी. रामदास यांना कॅन्सर असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांना नैराश्यानं ग्रासलं. रडतच घरी गेलो, एकलाच होतो. त्यानंतर बी घरचे बी आई वडील भाऊ भावजई मंडळी मुलं एकदम म्हणजे रात्रभर रडले, कोणी जेवलं नाही काही नाही. म्हटलं दवाखान्यात आल्यावर बी आम्हाला पूर्ण खात्री पटली की बाबा कॅन्सर हा एकदम व्यवस्थित नीट होतोय. मग तिथून पुढे मग मी ऑपरेशनसाठी सांगितलं आम्हाला भूषण सरांनी. तर पैसे नव्हते, काय नव्हते, शेतकरी माणसं आहेत आम्ही. घरचे बी रडायचे बा पैसे कुठून आणायचे. आता ऑपरेशनसाठी 1-2 लाख रुपये लागतातच. लाईट बी घेतली इथे येऊन 20-21 दिवसांनी 30 लाईट आणि 6 किमो घेतली आणि आता जवळजवळ 90% परस्त फरक आहे मला. ज्या वेळेला पेशंट आमच्या OPD मध्ये येतो तर त्यावेळेला कुठल्याही पेशंटला किंवा कुठल्याही फॅमिलीला ज्या वेळेला हे निदान होतं की पेशंटला हा कॅन्सर आहे तर त्यांच्यावरती जो मानसिक आघात होतो तर आमचं मेन काम असतं की एक डॉक्टर म्हणून तर आम्ही तिथे त्यांना उपचार देण्याचं काम करतोच, पण आम्हाला एक काउन्सिलर म्हणून एक मोठं जबाबदारी पार पाडायला लागते. अशीच काहीशी कहाणी आहे राहत्याच्या सोनाजी पाळंदींची. शेतकरी असलेल्या सोनाजी यांना अन्न पाणी गिळायला अशक्य झालं होतं. त्यांना कॅन्सर असल्याचं निष्पन्न झालं. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करायला सांगितलं होतं. लाखोंचा खर्च होता, पण पाळंदे डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आले. त्यांची शस्त्रक्रिया टळली. आज ते संपूर्णपणे स्वस्थ आहेत. कॅन्सरचा आजार म्हणजे धक्का बसला मला डायरेक्ट. तर मग मी इच्छा म्हणजे आम्ही मोकर विचार केला त्याच्यानंतर. तर मग आम्ही म्हणजे लहान लहान मुलं आहे बुवा, म्हणजे त्यांचं कसं होईन बुवा आजार. घरचे परिस्थिती एक तर शेतकरी माणूस, घरची परिस्थिती बिकट आहे. तर मग आम्ही विळ्यात घाटात आलतो, विळ्यात विखे फाउंडेशनला. तर तिथं डॉक्टरनं सांगितलं आजार क्लिअर होतं बुवा. म्हणजे रोहन सर भूषण सर म्हणजे आजार केमोन लाईटीमध्ये कवर होऊन जातो, अशी कुठलीही अडचण येणार नाही तुम्हाला. परत PT स्कॅन केला पुण्याला तर त्याच्यामध्ये ती गाठ म्हणजे अशी एकदम नॉर्मल आली. म्हणजे तुम्हाला कुठलंही म्हणजे असं हे गाठच राहिली नाही बा. तर त्याचा रिपोर्ट एकदम क्लिअर रिपोर्ट आला त्यांच्यावाला. म्हणजे तुम्ही मला ऑपरेशन करायची काहीच गरज पडणार नाही. पेशंटचे ज्या वेळेला उपचार होतात आणि पेशंट घरी जातो तर त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि फॅमिलीला जो एक मिळालेला आनंद असतो त्याच्यापेक्षा जास्त मोठं बक्षीस आमच्यासाठी काही नाही. आम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा हे ठेवत नाही, तेच आमच्यासाठी खूप मोठं बक्षीस असतं. रेडिएशन आणि कॅन्सर उपचार विभागात अत्याधुनिक अशा हाय एनर्जी लिनियर ॲक्सिलेटर सारखी आंतरराष्ट्रीय स्तरावरची यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यामुळे अतिशय गुंतागुंतीचे उपचार आणि शस्त्रक्रिया सहज शक्य होतात. आपल्याकडे एकदम हाय एनर्जी लिनियर ॲक्सिलेटर आहे, तर त्याच्यात आपल्याकडे ट्रिपल एनर्जी लिनियर ॲक्सिलेटर आहे. तर त्या मशीनद्वारे आपण VMAT, IMRT, IGRT अशा विविध प्रकारचे रेडिएशनच्या सुविधा त्या मशीनमध्ये उपलब्ध आहे. हे मध्य महाराष्ट्रातील व अहमदनगर जिल्ह्यातील
एकमेव हाय एनर्जी लिनियर ॲक्सिलेटर आहे. त्याचबरोबर आपल्या इथे ब्रॅकेथेरपीची देखील सुविधा उपलब्ध आहे. आपण लिनियर ॲक्सिलेटरद्वारे पेशंटला बाहेरनं रेडिएशन दिलं जातं व ब्रॅकेथेरपीने शरीराच्या आतनं आपण रेडिएशन देतो. आपण जवळपास 4,000+ अधिक पेशंट या ठिकाणी ट्रीट केलेले आणि सक्सेसफुली ट्रीट केलेले. बदलत्या जीवनशैलीमुळे हाडांच्या संदर्भातील आजार दिवसेंदिवस वाढत आहे. मणका, गुडघे, सांधेरोपण आणि सांधेसंबंधी शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत आहे. पण योग्य उपचार केला तर सांधेदुखीच्या आजारावर मात करणं सहज शक्य आहे. पूर्ण पायाच्या मणके म्हणजे शिरा एकदम बंद झालते आणि पाय माझा एकदम जड पडायचा, ठणक राहायचा पायाला नेहमीच. मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, चालताना पायात पाय गुतायचा. पण मी असं म्हणजे 7-8 वर्षापासून मला होत होतं. मी 4 वर्ष बरेच हिंडले, आयुर्वेदिक खाजगी हॉस्पिटलला जाऊन आले, मला कुठंच काही बरं वाटलंच नाही. ऑपरेशन झाल्यानंतर मी 7 ते 8 दिवसांमध्ये माझा एकदम पाय माझा मोकळा मोकळा वाटायला लागला. मी एकदम अशी फ्रेश झाले, मला चालताना कुठला त्रास नाही, कशाचाच नाही. आश्चर्य वाटेल पण ऑर्थो विभागात दररोज सुमारे 400 रुग्णांची तपासणी आणि 12 ते 15 शस्त्रक्रिया होतात. सांधेरोपण शस्त्रक्रिया जशा टोटल जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे खुब्याची खुबा बदली किंवा गुडघारोपण शस्त्रक्रिया किंवा खांदारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात, तसेच दुर्बिणीद्वारे गुडघ्याची दोरी बदलणे, गादी बदलणे, गादी कट करणे, खांदा वारंवार निखळणे या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच मणक्याच्या व फ्रॅक्चरच्या गुंतागुंतीचे ऑपरेशन यात समाविष्ट आहेत. डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अहमदनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सातत्यानं आरोग्य शिबिर आणि रोगनिदान शिबिरांचं आयोजन करतं. त्यामुळे गोरगरीब शेतकरी आणि सामान्यांना तात्काळ रोगनिदान होऊन उपचार घेणं शक्य होतं. महत्वाचं म्हणजे पुणे मुंबईच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला लाजवेल अशा आंतरराष्ट्रीय पातळीप्रमाणे अत्याधुनिक कॅथ लॅब, सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब आणि डायलिसिस सेंटरसारख्या सोयीसुविधा अतिशय अत्यल्प दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत. शासनाच्या विविध आरोग्यदायी योजनांच्या मार्फत अनेक औषधं, उपचार आणि शस्त्रक्रिया अगदी मोफत केल्या जातात. रुग्णांबरोबर त्यांच्या नातेवाईकांचं वास्तव्य आणि जेवणाचा खर्च सुद्धा डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीनं मोफत केला जातो हे विशेष. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, नोकरदार वर्गासाठी सेवाभावी वृत्तीनं कार्य करणारे डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल हे एक आरोग्य मंदिरच बनलंय. आणि याचं कारण आहे डॉक्टर सुजय विखे पाटील. डॉक्टर सुजय विखे पाटील आपल्या समाजकारण आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन हॉस्पिटलमध्ये वैयक्तिक लक्ष घालतात. आपण आपल्या शिक्षणाचा वापर हा समाजासाठी कसा करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सुरुवात केली. आणि आज आपण पाहत असाल या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सोयीसुविधा ज्या पुण्यामध्ये उपलब्ध आहेत, मग माझ्या मते उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कॅन्सर सेंटर आपण या ठिकाणी टाकलं. कॅथलॅब फार मोठ्या प्रमाणात आज पेशंट या ठिकाणी येतात, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी होते, बायपास होतात, जॉईंट रिप्लेसमेंट्स होतात. आमचा उद्देश या हॉस्पिटलचा एकच आहे की मी माझ्या कुटुंबियांमुळं, माझी आई असतील, माझे वडील असतील, यांच्यामुळं जे मला काही शिक्षण मिळालं, या शिक्षणाच्या माध्यमातून जे काय माझा अभ्यास या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे, त्या अभ्यासाच्याद्वारे एखाद्या गोष्टीची किंमत, मग उदाहरणार्थ जॉईंट रिप्लेसमेंट जर पुणे शहरात 3 लाखात होते तर ते आम्ही या ठिकाणी साधारण 90,000 रुपयेमध्ये करतो. असेच अनेक प्रोसिजर्स आहेत ज्याची किंमत जवळपास 5 पट असेल शहरामध्ये, ते 5 पट कमी करून कमीत कमी नुकसान न होता गरिबांना कशी पोचवली जाईल या दृष्टिकोनातून आम्ही या डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रयत्न करतो. डॉक्टर सुजय हे स्वतः न्यूरोसर्जन आहेत. अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांबरोबरच रुग्णांच्या उपचाराची नियमित माहिती न चुकता घेत असतात. डॉक्टर सुजय यांच्या मनात हॉस्पिटलच्या संदर्भात अनेक भविष्यकालीन संकल्प आहेत आणि डॉक्टर सुजय यांच्या या संकल्पनेला भक्कम साथ आहे ती म्हणजे आदरणीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांची. आज हे दोघही समाजकारणाचा हा वारसा समर्थपणे पेलताय. माझं स्वप्न आहे जे मला इथं पूर्ण करायचं आहे ते आहे की
ट्रान्सप्लांट सेंटर या ठिकाणी सुरू करायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माझं टार्गेट 6 महिन्याचं आहे की 6 महिन्यामध्ये आपल्या वेळेत घाटामध्ये डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पहिलं किडनी ट्रान्सप्लांट आमची करायची मानसिकता आहे. सगळ्यात मोठा उद्देश हॉस्पिटलचा एवढाच आहे की जेव्हा एखादा गरीब व्यक्ती सर्वसामान्य मनुष्य हॉस्पिटलमध्ये आपला त्रास आपलं दुःख घेऊन येतो आणि जेव्हा विविध डॉक्टर आणि विविध ट्रीटमेंटच्या माध्यमातून आम्ही त्याला बरं करतो तर या सगळ्यांमध्ये उद्देश एवढाच आहे की तो पेशंट असेल, त्याचे नातेवाईक असतील, त्याचं कुटुंब असेल, या हॉस्पिटलमधून बाहेर जाताना अतिशय आनंदाने आणि हसतानी गेला पाहिजे या उद्देशाने आम्ही आणि आमची सगळी टीम काम करते. चला या आरोग्य मोहिमेत आपणही सामील होऊया, डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलची सेवा मिळवूया.